हर दिन ये आए बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। आमचे मार्गदर्शक स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसिडर युवा नेते ऍडव्होकेट वैभव दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक बाबू पवार, सीईओ आय स्मार्ट टेक्नो सोल्युशन, ऍडव्होकेट विजय जाधव, नगरसेवक विटा नगर परिषद। हॅपी बर्थडे टू यू। बघा, बैलगाडीच्या शर्यतीच्या बाबतीमध्ये तुम्ही या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची भावना समजून घ्या की 2012 पासून बैलगाड्याच्या शर्यती बंद झाल्या। गोवंश जपला पाहिजे, गोवंशाचं संवर्धन झालं पाहिजे, खिलार गायी नष्ट व्हायला लागलेल्या आहेत आणि बैलांची संख्या जवळजवळ 50-60% घटलेली आहे। आणि म्हणून आम्ही झरे गावामध्ये 20 ऑगस्टला एक बैलगाड्याची शर्यत आयोजित केली होती आणि त्यानंतर लगेच हे सरकारमधले मंत्री खडबडून जागे झाले आणि 24 ऑगस्टला मंत्रालयाच्या खाली जो पॅसेज आहे त्यामध्ये एक अनेक मंत्री, अनेक बैलगाडा संघटनाचे मालक चालक सगळे होते आणि त्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये माननीय पशुसंवर्धन मंत्र्यांनी घोषित केलं की 1 महिन्याच्या आत आम्ही बैलगाडा शर्यती चालू करतो। आता ऑगस्ट गेला, सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, आता डिसेंबर चालू आहे, तरीसुद्धा तुम्ही त्याच्यावरती काय हालचाल करत नाही। मग तुम्ही राजकारणासाठी बैठक घेतली होती का? तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये ताबडतोब लक्ष घाला, नसेल तर परत एकदा सदाभाऊ खोत आणि मी स्वतः बैलगाड्याच्या या सगळ्या विषयामध्ये आम्ही लक्ष घालू। परत तुम्ही म्हणू का की आम्ही दोघं राजकारण करतोय, आम्ही लोकांना भडकवतोय, आम्ही अमुक करतोय, आम्ही तमुक करतोय, जेव्हा आम्ही परत या बैलगाड्याच्या विषयामध्ये मैदानात उतरू तेव्हा सरकारला पळतीभोई थोडी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। बैलगाड्याशिवाय ते आम्ही आंदोलन जाहीर करू तेव्हा सरकारनं परत मग पोलीस बळाचा वापर करायचा, हे करायचा, ते करायचा असले परत मग उद्योग करू नयेत।